एकीकडे भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलंय, तर दुसरीकडे शिवसेना मात्र आजही शड्डू ठोकून बसली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बहुमत सिद्ध करण्यासाठी संजय राऊत यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची भूमिका जी आहे ती ठाम. हे सगळं पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकूणच सगळी भूमिका पाहता भाजपला दूर ठेवणार. आम्ही अशा कुठल्याही भूमिकेचा पुकार केलेला नाही. त्यांना सरकार बनवायला आमंत्रित केलं, त्यांनी सरकार बनवावं आणि आमची परंपरा आहे, संस्कार, आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर दुसरीकडे राऊतांनी याच पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर टीकास्त्रही सोडलंय. बहुमत विकत घेऊ शकतो या भ्रमाचा भोपळा फुटेल अशी टीका संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर केली. अयोध्या प्रकरणाचा निकाल कुण्या एका पक्षाचा नाही, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संपूर्ण देशासाठी असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. पाहुयात. दिल्ली में हुआ है, अगर हमारे गृहमंत्री साहब ने जिस तरह से 370 हटाने का फैसला किया और कश्मीर में शांतता और चैन रखा है तो एक मजबूत गृह, लेकिन फिर भी दिल्ली में जो हुआ है वो देश के लिए ठीक नहीं था. गृहमंत्री मजबूत है, सक्षम है और सबसे बड़े नेता है, और जब वो निर्णय लेते हैं तो निर्णय अमल भी करते हैं.